केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेमध्ये अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन समाज कल्याण विभागाच्या मार्फत करण्यात आलंय. केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजाच्या घटकातील नवउद्योजक लाभार्थ्यांची मार्जिन मनी भरण्याची क्षमता नसल्यामुळे या नवउद्योजक लाभार्थ्यांना एकूण प्रकल्प किमतीमधील जास्तीत जास्त 15% मार्जिन मनी उपलब्ध करून देण्यास फ्रंट एंड सबसिडी याद्वारे मान्यता देण्यात येत असल्याची माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त PG वाबळे यांनी दिली. अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील नवउद्योजकांना त्यांनी आपले उद्योजक व्हावं, त्यांनी उद्योग उभारावेत. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकांना त्याचा लाभ व्हावा म्हणून महाराष्ट्र शासनाने मार्जिन मनी ही योजना राबवलेली आहे. तर या योजनेअंतर्गत मागील वर्षी आमच्याकडे फक्त 3 अर्ज आले होते, त्यापैकी 2 पात्र झाले. तर मी याद्वारे असे आवाहन करतो आहे की औरंगाबाद जिल्ह्यामधील जे अनुसूचित जाती नवउद्योजक आहेत त्यांनी जास्तीत जास्त अर्ज आपल्या कार्यालयामध्ये द्यावेत. त्यासाठी लागणारी आवश्यक जे बँकेकरचं जे कागदपत्र असतील किंवा फाईल्स असेल ती त्या संबंधित बँकेकडे त्यांनी मूव करावीत आणि ती पूर्ण झाल्यानंतर संबंधित जी फाईल आहे ती या कार्यालयाकडे लवकरात लवकर फॉरवर्ड करावी, जेणेकरून आपल्याला या प्रवर्गातील नवउद्योजकांना लाभ